त्याला त्यांनी त्या संसदेमध्ये फ्लाइंगकिस करणं हे शोभनीय नाही. कृती आहे भाषणांमध्ये महिला सन्मानाच्या गोष्टी करता परंतु वागण्यामधून त्या आपल्याला दिसत नाही हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. की या राहुल बाबाचं लवकर लग्न करा, त्याची मानसिक स्थिती ठीक नाहीये. मां का लाडला बिघड गया. आज राहुल गांधींनी संसदेची प्रतिष्ठा कमी होईल अशा पद्धतीचं कृत्य केलंय. अतिशय निंदनीय असं कृत्य, जे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत आणि अशा वेळेला त्यांनी त्या संसदेमध्ये फ्लाइंगकिस करणं हे शोभनीय नाही. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की चौकीदार चोर आहे या वक्तव्यावर त्यांना कोर्टामध्ये लिखित स्वरूपात माफी मागावी लागली होती. एवढंच नाही, आताच मोदी आडनाव आणि त्याच्याशी जोडलेला समाज यांचा अपमान केल्यामुळे त्यांचं सदस्यत्व सुद्धा रद्द झालं होतं, ते त्यांना परत मिळालं. पण राहुल गांधींची जी वृत्ती आहे ती मात्र आजही कायम आहे. आज मणिपूरच्या महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी एका ठिकाणी मांडत असतानाच दुसऱ्या ठिकाणी मात्र जी कृती केली आहे ती महिला विरोधी कृती आहे. भाषणांमध्ये महिला सन्मानाच्या गोष्टी करता परंतु वागण्यामधून त्या आपल्याला दिसत नाही हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. हा रोड रोमिओ भारत जोडो यात्रा काढतोय, हाच रोड रोमिओ काँग्रेसचं नेतृत्व करतोय आणि या रोड रोमिओला देशाच्या सर्वोच्च पदावर बसायची स्वप्न सुद्धा पडतंय. परंतु जनता त्यांना त्यांची जागा नक्की दाखवून देईल. आज तर खरं विनंती करायची सोनियाजी गांधी यांना की या राहुल बाबाचं लवकर लग्न करा, त्याची मानसिक स्थिती ठीक नाहीये. मां का लाडला बिघड गया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.